विभाग के शिक्षकों, शिक्षण कर्मचारियों, प्रधान अध्यापकों, अधिकारियों, कर्मचारियों के साथ साथ राज्य के विभिन्न संगठनों के पदाधिकारियों को महाराष्ट्र प्राइवेट स्कूल स्टाफ सेवा की शर्तें नियम 1981 की हमेशा जरूरत होती है। नमस्कार, मी अनिल माधवराव शिवनकर, सहायक शिक्षक। राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली 1981 ची नेहमीच गरज भासत असते आणि ऐन वेळेवर ती दिसत नसल्यामुळे, उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या कामामध्ये अडचणी निर्माण होतात। महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली मधील नियम 1 संक्षिप्त नाव, नियम 2 व्याख्या, नियम 3 मुख्याध्यापकाची अर्हता व नेमणुका, नियम 4 मुख्याध्यापकाच्या जबाबदाऱ्या, नियम 5 उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांची अर्हता व नेमणूक, नियम 6 शिक्षकांची अर्हता, नियम 7 वेतन श्रेणी व भत्ते, नियम 8 मुख्याध्यापकाच्या पदास अनुज्ञेय असणारी वेतन निश्चिती, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व मुद्रक यांच्या पदाची अनुज्ञेयता निश्चित करणे, नियम 9 कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, नियम 10 कर्मचाऱ्यांचे प्रवर्ग, नियम 11 सेवा पुस्तक, नियम 12 सेवा ज्येष्ठता सूची, नियम 13 मोठी सुटी व मोठ्या सुट्यांचे वेतन, नियम 14 कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकन, नियम 15 गोपनीय अहवाल, नियम 16 रजा नियम, नियम 17 वयोनिवृत्ती व पुनर्सेवा योजना, नियम 18 सेवामुक्ती प्रमाणपत्र, नियम 19 निवृत्ती वेतन, नियम 20 भविष्य निर्वाह निधी, नियम 21 कार्यभार, नियम 22 कामे व शिस्त विषयक संहिता, नियम 23 खाजगी शिकवणी, नियम 24 अभिवेदने सादर करणे, नियम 25 उच्च किंवा अधिकची अर्हता प्राप्त करणे, नियम 26 पदे रद्द झाल्यामुळे होणारी कपात, नियम 27 कपात करावीची असल्यास सेवा समाप्तीची तत्वे, नियम 28 सेवा समाप्त करणे व सेवेतून काढून टाकणे, नियम 29 शिक्षा, नियम 30 वेतन वाढ रोखण्याची शिक्षा लादणे, नियम 31 शिक्षांचे वर्गीकरण, नियम 32 किरकोळ शिक्षा लादण्याच्या पद्धती, नियम 33 जबर शिक्षा लादण्याच्या पद्धती, नियम 34 निर्वाह भत्ता देणे, नियम 35 निलंबनाच्या शर्ती, नियम 36 चौकशी समिती, नियम 37 चौकशी समितीची कार्यपद्धती, नियम 38 सेवा समाप्त करण्याचा अधिकार इत्यादी, नियम 39 अपील दाखल करण्याची पद्धत, नियम 40 राजीनामा, नियम 41 बदली, नियम 42 निवडणुका लढवणे, नियम 43 न्यायालयासमोर विधी व्यवसायांची उपस्थिती।